हरे कृष्णा सगळ्यांना भगवद गीता अध्ययनाचा आजचा आपला 9वा अध्याय 9वा दिवस. अध्यायाचं नाव आहे राजगुह्य योग. अध्याय सुरू करण्यापूर्वी रोज प्रमाणे प्रणाम मंत्र म्हणूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम अज्ञानतिमिरांध्यस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला 9वा अध्याय राजगुह्य योग. राजगुह्य, गुह्य म्हणजे गोपनीय, सिक्रेट. पण आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी रोजप्रमाणे श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करणार आहोत. त्याच्यानंतर आपले गुरु श्री श्रील प्रभुपाद यांनाही आपण साष्टांग वंदन करूया. रामानिष्ठ दास प्रभू ज्यांच्यामुळे आपण ऑनलाईन भगवद्गीता शिकण्याचा आनंद घेत आहोत त्यांनाही साष्टांग वंदन करूया. आणि सगळ्यात शेवटी सर्व कृष्ण सेवकांना ज्यांच्यामुळे आपण ऑनलाईन भगवद्गीता जो आपला वर्ग सुरू आहे तो उत्कृष्टपणे सुरू आहे कुठल्याही अडथळ्याशिवाय. तर माझा एक रोजप्रमाणे प्रश्न असेल की आपण कालच्या अध्यायात काय पाहिलं. हरे कृष्ण कोण सांग, तुम्ही तुमचा डिजिटल हँड रेस करू शकता. काही आठवतंय आपण कालच्या अध्यायात काय पाहिलं. कालच्या अध्यायाचं नाव हरे कृष्ण. ज्ञान विज्ञान योग नाही, 7वा अध्याय होता प्रभूजी. कालचा आपला 8वा अध्याय होता. अक्षर ब्रह्म योग. अक्षर ब्रह्मयोग. खूप छान प्रभूजी. आणि त्यात आपण काय बघितलं किंवा काही काही आठवत आहे. चुकलं तरी चालेल, हरकत नाही. प्रयत्न करायला काय हरकत आहे आपल्याला. बरं, कारण त्यामध्ये आपण भगवत भक्ती कशी करता येईल असं त्याच्यासाठी. काल आपण भक्तीचे 9 प्रकार पाहिले होते. त्यातले कुठले कोणाला आठवत आहेत का? एखादा आठवलं तरी चालेल, 9 आठवले तर उत्तम. नवविधा भक्ती म्हणून मी भक्तीचे 9 प्रकार सांगितले होते. एखादा कोणाला आठवतंय?
बरं, काहीच हरकत नाही. हरे कृष्ण. आपण कालचा होता आपला अक्षर ब्रह्मयोग, आणि त्याच्यामध्ये अर्जुनाचे 8 प्रश्न होते. अर्जुनाच्या 8 प्रश्नांना भगवंत समर्पकपणे उत्तर देते. ब्रह्मा म्हणजे काय आहे, प्रकृती काय आहे, अधिदैवत काय आहे, अधिभूत काय आहे, आपले अध्यात्म काय आहे, हे असे एक नाही असे 8 प्रश्न विचारले. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा होता की मृत्यूसमयी आपण भगवंताला कसं जाणू शकतो किंवा कसं स्मरण करू शकतो. आणि म्हणून भगवंतांनी आपल्याला सोपी पद्धत सांगितली होती की तुम्ही सरावाने हे करू शकता. मग सराव म्हणजे काय? तर सराव करण्यासाठी आपल्याला आपल्याला अगदी लहानपणापासून भगवंताचं नाव घ्यायचं, आणि मग ते वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायचं. आणि म्हणून आपण भक्तीचे 9 प्रकार पाहिले होते, किंवा नवविधा भक्ती ज्याला आपण म्हणतो, मग श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदनम. म्हणजे आपण हे कुठल्याही प्रकाराने किंवा भगवंताची भक्ती करू शकतो आणि भगवंताला आपण स्मरण करू शकतो. आणि जेव्हा आपण हा सराव आपला सुरळीत सुरू असेल, तेव्हा निश्चितच आपला जेव्हा अंतिम श्वास असेल किंवा आपला शेवटचा क्षण असेल, तेव्हा आपल्याला आपण भगवंताला भगवंत आपल्या स्मरणात राहू शकतात. आणि आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. आजचा आपला अध्याय आहे राजविद्या राजगुह्यम. आता याला राजविद्या का म्हटलं आहे बरं, किंवा राजगुह्यम का म्हटलं आहे, तर हे आपण बघणार आहोत अध्याय जसं जसा पुढे जाईल तेव्हा. पण गुह्य म्हणजे सिक्रेट, म्हणजे गुह्यतम असं जे ज्ञान जे आहे ते भगवंत सांगत आहेत. पण हे जे ज्ञान जे आहे याला राजविद्या. आता राजविद्या का म्हटलं आहे, कारण की हा ज्ञानांचा राजा आहे. हे जे ज्ञान जे आहे हे आपल्याला आपल्या स्मरणात कायम राहणार आहे. म्हणजे कायम म्हणजे कसं? आता मला सांगा की आपल्या आपण एखादी डिग्री घेतो, तुमच्यापैकी कोणीतरी डॉक्टर असेल, कोणीतरी इंजिनियर असेल, म्हणजे तुमच्याकडे एक प्रोफेशनल डिग्री आहे बरोबर. पण जेव्हा मृत्यू होईल तुमचा, किंवा आपल्याच घरातला कोणाचाही एक छान प्रोफेशनल डिग्री आहे, मस्त प्रॅक्टिस सुरू आहे वगैरे, सगळं सगळं आहे, PhD होल्डर आहात तुम्ही, पण जेव्हा मृत्यू होतो आणि जेव्हा पुढचा जन्म होतो, तेव्हा परत तुम्हाला अगदी सिनियर KG, ज्युनियर KG, सिनियर KG पासून फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, मग 10th, कॉलेज, मग काय कुठला प्रोफेशनल कोर्स, आणि पुन्हा तुम्हाला ते शिक्षण घ्यावं लागतं. कारण की पहिल्या जन्मात तुमचं जे काही शिक्षण आहे, जे काही तुम्ही ज्ञान ग्रहण केलेलं आहे, ते भौतिक ज्ञान आहे आणि ते संपुष्टात येतं. ते शाश्वत नाही, ते अशाश्वत ज्ञान आहे. पण आपण जे आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करतो, जे भगवंताबद्दलचं जे काही ज्ञान ग्रहण करतो, तर आपण जर ते मनापासून ग्रहण केलं, तर ते कुठेतरी आपल्या अकर्माचा कसा आपण संचय असतो, ते कसं संचित होतं, ते कसं अक्युमुलेट होतं, तसं हे ज्ञान सुद्धा हे शाश्वत ज्ञान आहे. आणि आपण ह्या जन्माचं आपण जरी आपला मृत्यू जरी झाला, तरी पुढच्या जन्मामध्ये क्रमशः आपण ते घेऊन जातो. आणि मग त्याच पद्धतीने आपण जेव्हा आपल्याला पुढे आपण पुढे जी भक्ती करतो, किंवा आपण भगवंताची जी काही नामस्मरण उपासना जे करतो, तेव्हा हे ज्ञान जे आहे ते आपल्याला तिथे आठवतं, किंवा आपल्याला उपयोगात येतं, किंवा आपल्याला जे काही आपण समजलेलं आहे तर त्याच्यापेक्षा अजून जास्त पद्धतीने आपल्याला समजतं, किंवा आपल्याला आकलन होतं. कुठेतरी त्याचा आपण अनुशीलनही करायला लागतो. अनुशीलन म्हणजे इम्प्लिमेंटेशन, म्हणजे आपण नुसती थेअरी वाचायची की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, पण थेअरी पार्ट आहे, पण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन पण जास्त महत्वाचं आहे की नाही. त्यामुळे हे असं शाश्वत ज्ञान आहे की जे जन्मानुजन्म तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकतात. आणि म्हणून हे राजविद्या, हे रा याला राजविद्या असं म्हटलेलं आहे. आणि मग आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. भगवंत म्हणत आहेत, परात्पर भगवान म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तू माझा कधीही मत्सर करत नाहीस, म्हणून तुला पुढे मी हे परमगुप्त ज्ञान देईन, जे तू जाणून भौतिक अस्तित्वाच्या दुःखांपासून निश्चितच मुक्त होशील. मग आता बघा, इथे भगवंत सांगत आहेत जे तू मत्सर करत नाहीस. तर आपल्याला आपल्या आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये षड्रिपू आहेत, आपल्याला माहिती आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. मग आता याच्यामध्ये हे जे षड्रिपू आहेत,
तर हे आपल्याला याच्यामधला मत्सर हा असा आहे की त्याचा आपल्याला ते टाकूनच द्यायचा असतो, म्हणजे त्याचा आपल्याला त्यागच करायचा असतो. बाकी आपण तुम्ही बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आपण आसक्ती धरायची झाली तर आपण भगवंताची आसक्ती धरू शकतो. त्याच्यानंतर क्रोध, आपलं हनुमंताचं उदाहरण पाहिलं होतं की आपण धर्मासाठी, आपण भगवंताच्या धर्मरक्षणासाठी आपण क्रोधाचा वापर करू शकतो, की असं आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या गोष्टींचा किंवा त्या जे आपण ज्याला षड्रिपू म्हणतो त्याचा आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण त्याचा वापर करू शकतो. पण मत्सर जो आहे तो आपल्याला वापरता येत नाही आणि त्याचा आपल्याला त्यागच करावा लागतो. आणि इथे भगवंत म्हणतायत, अर्जुना तू माझा जराही मत्सर करत नाहीस आणि म्हणून मी तुला हे ज्ञान देतो आहे. आणि जे जाणून तुला आता जे भौतिक दुःख झालेलं आहे, अर्जुनाभोवती भ्रम आहे की नाही की हे माझेच आप्तेष्ट आहेत, हे जगज हे जे भौतिक प्रपंच त्याच्या भोवती उभा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये काही प्रश्न उद्भवलेले आहेत आणि म्हणून त्याला वैषण्य आलेले आहेत. अर्जुन विषाद योग आपला जो पहिला अध्याय आहे, आणि म्हणून त्याला ते त्याचे वैषण्य आल्यामुळे त्याला युद्ध न करण्याची इच्छा झालेली आहे. जो धनुर्धारी अर्जुन आहे तो युद्ध क्षेत्रावर येऊन सुद्धा तो शस्त्र बाजूला ठेवलेले आहे. तर अशा ह्या अर्जुनाला हे जे भौतिक दुःख जे झालेलं आहे तर त्यापासून मुक्त होण्यासाठी भगवंत हे सांगत आहेत. आणि मग पुढे भगवंत म्हणत आहेत की राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. सर्व गोपनीय ज्ञानांमध्ये अत्यंत गोपनीय असं हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. आताच मी सांगितल्याप्रमाणे हे शाश्वत असं ज्ञान आहे. आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात पाहिलं होतं की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत, हो की नाही. मग त्याच्यानंतर आपण पुढच्या पुढच्या अध्यायांमध्ये पाहिलं होतं की आपण भगवंताचाच एक अंश आहोत. आपला हा जो आत्मा जो आहे, कालच्या अध्यायात पण आपण पाहिलेला आहे की आत्म्याचा मूळ स्वभाव काय आहे, अध्यात्म. अध्यात्म काय आहे की आपण अध्यात्म म्हणजे आपण भगवंताचे सेवक आहोत किंवा भगवंताचे आपण अंश आहोत आणि त्याची सेवा करणं हा आपला स्थायी भाव आहे. पण काय झालं आहे, आपण या प्रकृतीमध्ये अडकलेलो आहे, आपण ह्या तीन गुणांमध्ये अडकलेलो आहे आणि त्यामुळे तो कुठेतरी आपल्याला विसर पडलेला आहे, ओके नाही. पण ह्या दोन गोष्टी आतापर्यंत आपण पाहिल्या आहेत. मग आपण भगवंताचे चिरंतन असे सनातन असे अंश आहोत हे कुठेतरी आपल्याला आजच्या अध्यायामध्ये आपल्याला समजणार आहे. आणि मग हे ज्ञान आपण जेव्हा मिळतो किंवा ह्या ज्ञानात आपण घेतल्या ग्रहण केल्यानंतर कसं होतं की आपण जे त्रिताप आहे, तुम्ही त्रिताप हे दुसऱ्या अध्यायात पाहिले असतील की अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. अधिदैविक काय आहेत की जे आपल्याला भौतिक, आपल्या भोवती जो हा निसर्ग आहे तेव्हा त्याच्यापासून जे आपल्याला त्रास होतात, म्हणजे सुनामी असेल, वादळ असेल, त्याच्यानंतर पूर येतो, पाऊस पडतो, त्याला काय म्हणजे आपण म्हणतो खूप दुष्काळ असेल, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ असं असतं की नाही. तर हे सगळं जे असतं, तर हे सगळं जे आहे हे भौतिक निसर्गापासून तयार झालेले, भूकंप आहे, तर हे जे आपल्याला त्रास होतात तर हे आहेत अधिदैविक. त्याच्यानंतर आहे अधिभौतिक. अधिभौतिक म्हणजे काय की आपल्याच घरातले कौटुंबिक सदस्य किंवा शेजारी, मित्र, ऑफिस मधले कलिग्स यांच्यापासून आपल्याला जर काही त्रास होत असेल तर तो झाला अधिभौतिक. आणि अध्यात्मिक, अध्यात्मिक म्हणजे आपल्याच शारीरिक त्रास किंवा शारीरिक आपल्या मानसिक त्रास जो आपल्याला होत असतो तर तो आहे अध्यात्मिक. तर ह्या तीन ता ती हे जे तीन त्रास आहेत किंवा त्रिताप आहेत, तर याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते किंवा याच्यापासून आपण सहज तरून जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण जे आपल्याला आता माहिती आहे की आपण
आपण काय म्हणू शकतो की जी कर्म केलेली आहेत आणि त्याचे परिणाम म्हणून आपल्याला हा जन्म मिळालेला आहे, म्हणजे त्या कर्माचा बॅगेज आपण ऑलरेडी कॅरी केलेला आहे. तर त्या कर्माचे पण चार प्रकार असतात. किंवा एक आहे प्रारब्ध, जो आपण म्हणतो की ना आपल्याकडे पुण्य बोलण्यात नेहमी असतं, काय लिहिलंय बाबा माझ्या प्रारब्धात, त्याच्या प्रारब्धात, म्हणजे आपलं जे प्रारब्ध जे आहे तर ते जे आहे तर ते आपण घेऊन आलेलं काही जे असतं तर ते आपल्याला त्या प्रारब्धानुसार आपल्या समोर सिच्युएशन्स येत असतात. किंवा आपलं कर्म त्या पद्धतीने आपलं जीवन असतं. त्याच्यानंतर दुसरं आहे आपलं कर्माचा दुसरा हे झाला की फलमुखम. त्याच्यामध्ये काय आहे की आपल्या जीवनामध्ये अशी एखादी घटना घडते, मग ती ऍक्सिडेंटल असेल, मग चांगली वाईट जी काय असेल ती अशी अचानक घडते, तर ते आहे फलमुखम. म्हणजे तुमच्या कर्माचाच त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला असं अचानक सगळं काहीतरी सुरळीत चाललेलं आहे आणि अचानक काहीतरी घडतं. त्याच्यानंतर आहे तिसरं आहे कुटम. तुम्हाला तुमचं जे कर्म जे आहे तर त्याचा तुम्हाला आत्ता का त्याचा तुम्हाला लगेच त्याचा परिणाम दिसणार नाही किंवा ते भोगावं लागणार नाही, पण कालांतराने ह्याच जन्मामध्ये अगदी फार उशिराने किंवा कदाचित पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला ते भोगावं लागेल. आणि बीजम, बीजम म्हणजे तुम्हाला जन्मानुजन्म तुमच्या कर्माचं तुम्हाला जे भोगायचं आहे. तर हे सगळं जे आहे तर हे असे जे चार प्रकारांमध्ये आपल्याला जे भोगावं लागतं तर त्याच्यापासून कुठेतरी आपल्याला मुक्ती मिळते. किंवा हे ह्या ज्ञानामध्ये जर आपण राहिलो आणि या त्या ज्ञानाचं जर अनुशीलन केलं तर निश्चित आपण ह्या चारही प्रकारातून भगवंत आपल्याला वर काढतात. आणि मग आता आपण पुढे बघूया. हे परंतप अर्जुना, ज्यांनी या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही, म्हणून ह्या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. पण आता भगवंतांनी कितीही सांगितलं की हे ज्ञान ग्रहण केल्यानंतर किंवा मी तुम्हाला तुम्ही माझं नामस्मरण केल्यानंतर जन्म मृत्यू जरा व्याधी हे जे चार प्रकारातून तर तुमची मुक्तता होणार असेल, सुटका होणार असेल, भगवंतांनी किती सांगितलं, पण तुमची श्रद्धा नसेल तर निश्चित आपल्याला याची प्राप्ती होऊ शकत नाही आणि आपण ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण पुन्हा पुन्हा येतच राहणार. आता पुढे आपल्याला भगवंत सांगत आहेत की मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापलेले आहे, हे सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाही. माझे हे योग ऐश्वर्य पहा, जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्व व्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी सर्वच सर्व सृष्टीचे उगमस्थान मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. जसा प्रबळ वारा वाहतो नेहमी आकाशात विसावतो, तसंच त्याचप्रमाणे सर्व प्राणी माझ्यामध्ये विसावतात हे जाणून घ्या. संपूर्ण भौतिक सृष्टी ही माझ्या अधीन आहे, माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो. हे धनंजया, ही सर्व कर्म मला बुद्ध करू शकत नाही, तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मातून अनासक्त राहतो. आता इथे आपल्याला भगवंतांनी सांगितलं आहे की भगवंतांचं अव्यक्त रूपाद्वारे हे संपूर्ण जग व्यापलेलं आहे. भगवंतांचं अव्यक्त रूप आपण हे सातव्या अध्यायापासून बघतो आहोत की कशा कशा जसे जळी स्थळी काष्टी पाषाणी भगवंत कसे व्यापून राहिलेले आहेत. 11व्या अध्यायात आपण अजून विस्तृतपणे बघणार आहोत. त्याच्यानंतर भगवंतन ह्या ही जी सृष्टी जी आहे याचं पालन करणारा, याचं पालन पोषण करणारा भगवंत आहे. आपण 15व्या अध्यायात ह्याचं खूप विस्तृतपणे बघणार आहोत. ह्या सृष्टीचं उगमस्थान भगवंतापासून आहे आणि ह्या सृष्टीचा प्रलय सुद्धा भगवंतापासून भगवंतांच्याच इच्छेने होतो. जेव्हा आपण गोलोकाचार्ट पाहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं आहे की जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस उगवतो तेव्हा या सृष्टीचा उगम होतो आणि जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस संपतो आणि रात्र सुरू होते, म्हणजे एक कल्प संपला की त्या कल्पाची जी रात्र जी असते तेवढा जो रात्रीचा कालावधी जो आहे तेवढा वेळ या सृष्टीचा प्रलय असतो. आणि त्या प्रलयामध्ये जे जे जीव
ज्यांना मुक्ती मिळत नाही असे बद्ध आत्मा हे सगळे त्याच्यामध्येच त्या प्रलयामध्ये विसावतात. आणि जेव्हा पुन्हा दुसरा कल्प सुरू होतो, बघू ब्रह्मदेवाचा दुसरा दिवस सुरू होतो, तेव्हा हे प्राणी पुन्हा तिथे जन्म नव्याने जन्म घेतात. आणि असे ते जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये वर्षानुवर्ष अनेक वर्षानुवर्ष ते ह्याच्यातून ते काही बाहेर पडत नाहीत. आणि मग ही भौतिक सृष्टी जी आहे ही भगवंताचीच निर्मिती आहे, आणि त्यामुळे ती भगवंताच्याच इच्छेने ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण हे सगळं करताना भगवंत एका तटस्थाप्रमाणे असतात. याच्या हे याला अचिंत्य भेदाभेद तत्व असं म्हणतात. याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देईल की आपल्या सगळ्यांच्या घरी रोज रात्री दही लागतं. दही हे कशापासून लावतो? आपण दुधापासून लावतो, हो की नाही? मग दुधापासून दही, दह्यापासून ताक, लोणी, आणि त्या लोण्यापासून आपण तूप बनवतो. आपण म्हणतो का की त्या तुपामध्ये, आता ह्या बघा, तुपाचं, दह्याचं, दुधाचं, त्याच्यानंतर लोणी असेल, ताक असेल, प्रत्येकाचं गुणधर्म वेगळे आहेत. एक थंड आहे तर एक उष्ण आहे, एकाची चव कशी आहे. दूध हे गोडसर असतं, दही हे आंबट असतं, तर प्रत्येकाची वेगवेगळी चव आहेत. तर ह्या सगळ्याची चव किंवा याचे सगळ्याचे गुणधर्म हे वेगवेगळे आहेत, पण ते बनलं कशापासून आहे? दुधापासून बनलं आहे. आणि हेच एक उत्तम उदाहरण आहे की भगवंत हे दुधासारखे आहेत आणि त्याच्यापासून ही सृष्टीची निर्मिती झालेली आहे. मग ते दही असेल, दही, ताक, लोणी, तूप, पण ह्या सगळ्यामध्ये भगवंत हे एका तटस्थाप्रमाणे असतात. म्हणजे दुधापासून जरी तूप तयार होत असलं तरी तुपामध्ये दुधाचे गुणधर्म सापडत नाहीत, दह्यामध्ये दुधाचे गुणधर्म सापडत नाहीत. आणि अशा पद्धतीने भगवंत एका तटस्थाप्रमाणे असतात आणि यालाच अचिंत्य भेदाभेद तत्व असं म्हणतात. आणि पुढे भगवंत म्हणत आहेत, मय्याध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्विपरीतते. हे कौंतेय, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते आणि तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होत असतो. मग अनेक शक्तींपैकी भगवंतांचे जे अनेक विस्तार आहेत त्यातलीच एक शक्ती जी आहे ती ज्याला आपण मोहमाया सुद्धा म्हणतो, तर ती भगवंतांच्याच आज्ञेने म्हणू शकतो की ह्या सर्व सृष्टीची तिचं पालन पोषण करते आहे, निर्मिती करते आहे, आणि तिच्याच नियंत्रणाखाली ही आपली सृष्टी जी आहे तिचं, एक मिनिट, काय झालं, उत्पत्ती आणि संहार होत असतो. आणि म्हणून पुढे भगवंत सांगत आहेत की अवैज्ञानांती मामूढा मानुषी तनुमाश्रितम परम भावमजानंतो मम भूतम महेश्वरम. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाही. मग जे नास्तिक स्वरूपाचे आहेत, ज्यांना ज्यांची संशयात्मक बुद्धी आहे, विमूढ आत्मा आहे, ज्यांची श्रद्धा नाही आहे, आणि अशा लोकांसाठी भगवंत हे एक निर्गुण निराकार आहेत, किंवा त्यांच्यासाठी भगवंत हे अवतीर्ण होत नसून ते एका मानव रूपामध्ये जन्म घेतात आणि ते भगवंताचा, असे लोक भगवंतांचा उपहास करतात. भगवंतांचं हे दिव्य स्वरूप जे आहे ते जाणू शकत नाही आणि भगवंतांचं परमात्मा स्वरूपही ते जाणू शकत नाही. आणि म्हणून अशा लोकांना भगवंतांचं कुठलंच स्वरूप कधीही जाणू शकत नाही, कारण ते नास्तिक प्रकारचे आहेत. आणि म्हणून ते अशा लोकांना मोघाशा म्हटलेलं आहे. मोघाशा मघ कर्मणो मोघ ज्ञाना विचेत सह राक्षसीं आसुरीं च एव प्रकृती मोहिनीं श्रिता. जे अशा प्रकारे गोंधळलेले आहेत, जे राक्षसी आणि नास्तिक विचारांनी आकर्षित असतात, त्या भ्रमित अवस्थेत त्यांच्या मुक्तीच्या आशा, त्यांचे फलदायी क्रियाकलाप आणि त्यांची ज्ञान संस्कृती या सर्वांचा पराभव झाला आहे. जे नास्तिक प्रवृत्तीचे आहेत, असुरी प्रवृत्तीचे आहेत,
आणि असे जे आत्मा आहेत ज्यांना ते कायमच अज्ञानाच्या भ्रमामध्ये आहेत, हो की नाही? आणि त्यामुळे अज्ञानाच्या भ्रमामध्ये असल्यामुळे त्यांना भगवंत कोण आहे, सत्य काय आहे याची जाणीव नाही, हे माहित नाही. कोणी सांगितलं तरी त्याचा त्यांच्यावर विश्वास बसत नाही, श्रद्धा नाही. आणि मग जसा कर्म, आपण कर्मबंधनात तर अडकतोच, हो की नाही? कर्मणोऽपि बोधव्यम्, मग आपण जसे जसे कर्म तसे परिणाम. आणि मग परिणाम म्हणून काय पुढचा जन्म? मग पुढच्या जन्मामध्ये म्हणजे आपण ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकतोच की नाही? म्हणजे जे नास्तिक प्रवृत्तीचे आहे ते त्या चक्रामध्ये पुन्हा 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 त्या चक्रामध्ये फिरत राहतात. आणि जन्म मृत्यू जरा व्याधी या सगळ्या गोष्टी त्या सतत अनुभवत राहतात. आणि मग काही लोक, आपण सगळेच असे असतात का? नाही, काही महात्मन पण आहेत. मग त्यांचं पण इथे भगवंत सांगत आहेत, महात्मानस्तु मा पार्थ दैवी प्रकृती आश्रिता भजंत अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिन अव्ययम्. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदि कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात. मग असेही काही आहेत, जसे आपण पाहिलं की मोघाशा मोघ कर्मणो, हो की नाही? नास्तिक प्रवृत्तीचे, असुरी प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांचा भगवंतावर श्रद्धा नाही, विश्वास नाही. पण ह्या उलट जे आस्तिक आहेत, ज्यांचा भगवंतावर श्रद्धा आहे आणि त्यांनी आध्यात्मिक प्रवास म्हणू शकतो की बाबा आपण भावभक्तीचे, आपण भक्तीच्या ज्या स्टेजेस पाहिलेल्या आहेत त्यातल्या एक एक त्यांनी त्या पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत, तर त्या असेही लोक असतात की ते जे भगवंताला पुरुषोत्तम भगवान म्हणून त्यांची उपासना करता, आराधना करतात. मग अशा लोकांसाठी भगवंत नेहमीच त्यांच्यावर प्रसन्न असतो किंवा भगवंतांच्या ते आश्रयाखाली वावरत असतात. इथे आपल्याकडे एक छोटीशी गोष्ट आहे, तुम्हाला ह्या छोट्या ह्या चित्रात दिसत आहे, त्या चित्रामध्ये जे साधू महाराज जे तुम्हाला असे बसल्यासारखे आहेत ते आहेत माधवेंद्रपुरी. माधवेंद्रपुरी हे भगवंतांचे भक्त असतात आणि कृष्ण भक्त असतात. आणि कृष्ण भक्तामध्ये पण एक एक पायऱ्या आहेत, तसं आपण जसं आपण पोस्ट म्हणू शकतो की नाही, आपल्या ऑफिसमध्ये कसे असते तशी कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी, उत्तम अधिकारी, असं आपण म्हटलं तर माधवेंद्रपुरी हे उत्तम अधिकारी ह्या कॅटेगरीमध्ये येत होते. आणि ते भगवंतांची भक्ती करत एका गावावरून दुसऱ्या गावात असे जात असतात. आणि एकदा असंच ते निघाले होते आणि एका गावामध्ये येऊन ते थांबले की रात्री सारखी संध्याकाळची वेळ आहे, तिथे आपण थांबावं म्हणून ते एका गावात थांबले. नदीकाठी एका झाडाखाली बसले की आपल्याला कोण भिक्षा देईल. आणि माधवेंद्रपुरी हे त्यांनी ब्राह्मण कर्म स्वीकारल्यामुळे दिवसाला जी काही भिक्षा मिळेल तेवढीच ती ग्रहण करायची, नाही मिळाली तर त्या दिवशी भगवंताची इच्छा म्हणून उपवास करायचा. आणि अशा पद्धतीने त्यांचं रोजचं जीवन व्यतीत होत होतं. त्या दिवशी जे त्या गावामध्ये आले तिथे सकाळपासून त्यांना कुठलीही भिक्षा मिळाली नाही आणि ते आपलं नामस्मरण करत तिथे बसले होते. आणि भगवंताची इच्छा म्हणून ते म्हणाले की काही हरकत नाही, त्यांचं नामस्मरण चालूच होतं. आणि नामस्मरण करता करता तिथे एक छोटासा मुलगा आला आणि त्याने एका मडक्यामध्ये दूध आणलं आणि माधवेंद्रपुरींना ते दिलं आणि सांगितलं की माझी आई म्हणते की आपल्या गावामध्ये कोणीही वाटसरू आला किंवा कोणालाही कोणीही उपाशी राहता का म्हणे, प्रत्येकाचं पोट हे भरलेलं असलं पाहिजे आणि म्हणून आईने हे तुम्हाला दूध दिलेलं आहे भिक्षा म्हणून. पण हे मडकं जे आहे ते मी परत घेऊन जाणार आहे, त्यामुळे तुमचं दूध घेऊन झालं की तुम्ही हे इथेच ठेवा, मी तोवर बाहेर जाऊन येतो मी आणि मग घेऊन जाईल. माधवेंद्रपुरींनी ती भिक्षा स्वीकारली आणि ते दूध ग्रहण केलं, प्राशन केलं आणि पुन्हा आपलं नामजप करायला लागले. संध्याकाळ होऊन झाली, सूर्यास्त झाला, पण तो लहान मुलगा काही आला नाही. त्याने त्या मुलाने आपलं नाव गोपाल म्हणून सांगितलं होतं. तर त्याने आजूबाजूच्या लोकांनाही विचारलं की जिथे जिथे आजूबाजूला कोणी होते की गोपाल कुठे राहतोय, त्याने आला नाही, त्याला हे मडकं द्यायचं होतं. पण लोकांना, गावातल्या लोकांना गोपाल
म्हणून कोण आहे हे माहितीच नव्हतं. आणि तशीच रात्र झाली आणि माधवेंद्र पुरी झोपले. माधवेंद्र पुरींना रात्री झोपेमध्ये एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्यांना असं दिसलं की एका झाडाझुडपांच्या खाली एका खड्ड्यामध्ये हा गोपाल अडकलेला आहे आणि तो याचना करतो आहे की मला इथून बाहेर काढा, मला वाचवा. आणि त्याने त्या स्वप्नातून खटकन जाग येते आणि ते इकडे तिकडे बघू लागतात आणि मग ते गावकऱ्यांना सांगतात की असा असा तो गोपाल जो मला काल त्याने भिक्षा दिली होती तो अडकला आहे, तर त्याला वाचवलं पाहिजे. तर गावकरी म्हणतात, ते म्हणतात की मुळात आपल्या गावी गोपाल म्हणून कोणी राहत नाही, पण माधवेंद्रपुरींनी जी जागा सांगितली होती ती जागेचं म्हणजे ज्या जागेचं वर्णन केलं होतं ती जागा त्यांच्या गावापासून एक थोडीशी थोड्या अंतरावर दूर होती. ते म्हणाले आपण त्या तिथे जाऊन बघू आणि म्हणून गावकऱ्यांसोबत माधवेंद्रपुरी तिथे गेले. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांना ते जे स्वप्नात दिसलं होतं ती जागा बरोबर दिसली आणि त्यांनी तर मग पालापाचोळा सगळा बाजूला सारला, थोडी माती उकरली आणि तिथे त्यांना एक मूर्ती मिळाली भगवंताची. आणि त्या भगवंताची मूर्ती म्हणजेच आज आपण नाथपुरीला गेलो, नाथधाम, तर तिथे जी भगवंतांची मूर्ती जी आहे तीच त्या माधवेंद्रपुरींना तेव्हा त्या स्वप्नामध्ये दिसली होती आणि ती मिळाली होती. आणि त्याच मूर्तीची तिथे प्रतिष्ठापना झाली आणि आजही त्या मंदिरामध्ये ती जी आपण ती मूर्तीची तिथे पूजा होते किंवा ते जे अर्च विग्रह जे आहे ते माधवेंद्रपुरींच्या स्वप्नामध्ये आले होते आणि त्याची त्यांनी ते त्या ती ती त्यांना त्या याच्यामध्ये मिळाली आणि त्यांना तिथे त्याची आजही पूजा होते. तिथे एक मंदिर बांधलेलं आहे. आणि म्हणजे इथे आपल्याला ही गोष्ट सांगायचं आहे असं आहे की भगवंत आपला जो भक्त असतो, शुद्ध भक्त जो असतो, जो अनन्य भक्तिभावामध्ये आहे आणि जो भगवंताच्या पूर्णपणे शरण गेलेला आहे, तर ते कुठेही गेले तरी त्यांची ते त्यांची तहान भूक त्यांचं जे काही आहे त्यांचं सगळं सगळं ते त्यांचं काळजी घेत असतात आणि ते त्या भगवंता त्या भक्ताबरोबरच नेहमी राहतात. आणि मग असे भक्त जे असतात, मग असा भक्त किंवा अशी अनन्य भक्ती करणं म्हणजे नेमकं काय किंवा कसं होऊ शकतं, तर तेही भगवंताने सांगितलेलं आहे. सततम कीर्तयंतो मा यतनांच दृढव्रत, नमस्तस्य शंत मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. असे जे महात्मे जन आहेत जे सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत, भक्तिभावाने नित्य उपासना करतात, मग असे हे जे भक्त जे आहेत ते सतत भगवंताची उपासना करतात. म्हणजे एक तर श्रद्धा भाव हा संपूर्ण श्रद्धा आहे, संपूर्ण विश्वास आहे, भाव आहे. भगवंत हा भावाचा भुकेला आहे असं आपण म्हणतो. म्हणजे तिथे भाव आहे, तिथे प्रेम आहे, तिथे भक्ती आहे, तिथे दृढ निश्चय आहे. आणि जिथे दृढ निश्चय आहे तिथे तुम्हाला नामस्मरण, मग तुम्हाला जी काही उपासना सांगितली असेल की तुम्ही तर ती उत्तम पद्धतीने ते करता. किंवा आपण इथं प्रभुपाद यांचं उदाहरण आहे. हे प्रभुपाद हे अमेरिकेत गेले होते. अमेरिकेमध्ये त्यांनी भगवंता त्यांची संपूर्ण जी दिनचर्या होती ती त्या भगवंताच्याच भक्तीसाठी जी असेल ती त्यांनी समर्पित केली होती. आणि सतत नामस्मरण आणि कीर्तन ते एका गार्डन मध्ये बसले होते आणि रोज संकीर्तन करायचे. आणि हे काय करता आहेत असं कुतूहलाने विचारलेलं लोकांना त्यांनी समर्पक अशी उत्तरं दिली, त्यांच्याच भाषेत उत्तर दिली. प्रभुपादांचा इंग्रजीवर भरपूर प्रभुत्व होतं आणि हळूहळू करत त्यांनी एक नाही दोन नाही अनेक त्यांनी तिथे भक्तगण तयार केले, भगवंतांचे भक्त तयार केले आणि त्यांनी इस्कॉनची स्थापना केली. आणि आज तो वटवृक्षाच्या आपण काय म्हणू शकतो, आपण फळं जी आहेत ते फळं आपण खातो आहोत, आपण घरात बसल्या बसल्या ऑनलाईन भगवद्गीताचा आस्वाद घेतो आहोत, शिकतो आहोत, अध्ययन करतो आहोत. तर हे सगळं अशाच महात्म्यांमुळे हे शक्य झालेलं आहे, अशाच भगवंतांच्या भक्तांमुळे हे शक्य झालेलं आहे. आणि मग पुढे भगवंत म्हणत आहेत, पिता अहम् अस्य जगतो माता धाता पितामह.
वेद्यम पवित्रम ओंकार ऋक् साम यजुर्वेद च। मग आता हे भगवंत आपले नेमके कोण आहेत, पुन्हा एकदा नातं, संबंध अभ्युदय प्रयोजन, भगवंतांचा आणि आपला काय संबंध आहे। मी या जगाचा पिता, माता, आधार, पितामह आहे। मी नेय शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे, तसेच ऋग्वेद सामवेद यजुर्वेदही मीच आहे। मग भगवंत ह्या जगताचा पिता आहेत, बरोबर की नाही? कारण की ही सृष्टी कोणी निर्मिती केलेली आहे, भगवंतांनी। भगवान महाविष्णूंच्या पासून ब्रह्मांड निर्माण झालेला आहे, आणि ब्रह्मांडामध्ये, प्रत्येक ब्रह्मांडामध्ये महाविष्णूंचाच विस्तार, गर्भोदक्षाय विष्णू आहे। गर्भोदक्षाय विष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव म्हणजे प्रथम सजीव जे आहे त्यांची निर्मिती झालेली आहे। आणि मग ब्रह्मदेवापासून संपूर्ण सृष्टी जी आहे तिचा विस्तार झालेला आहे, संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे। आणि त्यामुळे आणि ही जी प्रकृती जी आहे, जी हे भगवंतांनी निर्माण केलेले आहे, ब्रह्मांड धारण करणारी ही जी प्रकृती जी आहे, तर ती आपली माता आहे। तिथं सुद्धा भगवंतांचाच विस्तार आहे, म्हणजे भगवंत आपले माताही आहेत, पिताही आहेत, आणि त्यांचेच कोणीतरी वंशजांचेच आपण, त्याच कुठल्यातरी एका वंशामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, म्हणजे ते आपले पितामह सुद्धा आहेत। म्हणजे आपण त्यांना आजोबाही म्हणू शकतो, म्हणजे तुम्ही त्यांना ज्या भावनेने तुम्ही त्यांच्याकडे बघा, तर हे सगळे भगवंतांनी पुन्हा एकदा ते नातं आपलं आणि त्यांचा काय संबंध आहे ते इथे सांगितलेलं आहे। आणि हे जे ज्ञान जे आहे, तर हे मग हे धर्म आपण म्हणतो की ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे, तर ती सृष्टी उत्तम पद्धतीने चालावी, हे सृष्टी चक्र, हे निसर्ग चक्र उत्तम पद्धतीने चालावं, आणि त्याच्यासाठी त्यांनी काही नियम सांगितले, नियम म्हणू शकतो किंवा काही त्याचे डूज अँड डोंट्स असतील किंवा काय, तर हे सगळं कशात लिहिलेलं आहे, तर हे या वेदांमध्ये सांगितलेलं आहे। आणि हे जे ज्ञान जे आहे, हे सुद्धा भगवंतांच्याच हे ज्ञान जे आहे ती उत्पत्ती ते भगवंतांपासूनच निर्माण झालेलं आहे। त्यामुळे ओंकार सुद्धा हा भगवंतांचाच विस्तार आहे, ओम मध्ये सुद्धा भगवंत आहेत, विष्णू आहे। तर हे सगळं जे आहे हे भगवंत इथे सर्वत्र, यत्र तत्र सर्वत्र आपण म्हणतो भगवंत आहे। ही सृष्टी जी आहे भगवंतांच्याच अध्यक्षतेखाली आहे। मग पुढे म्हणत आहेत, मीच ध्येय पोषण करता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान, अत्यंत जिवलग मित्र आहे। उत्पत्ती, प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे। हे अर्जुना, उष्णता मी देतो, पाऊसही मीच थांबवतो, पाडवतो पण मीच। अमृतत्वही मी आहे, मृत्यूमंत मृत्यूही मी आहे। सत, चेतन आणि असत, जड पदार्थ दोन्हींमध्ये मी स्थित आहे। मग इथे जसं आपण 7व्या अध्यायात पाहिलं आहे, 8व्या अध्यायात पाहिलेलं आहे, 9व्या अध्यायातही भगवंत सांगत आहे, चराचरात भगवंत व्यापून राहिलेले आहेत, पाऊसही त्यांच्यामुळे पडतो आहे, हे प्रखर तेज जे आहे, ही उष्णता जी आहे, हा दाह जो आहे, ही भगवंताच्या शक्तीचा विस्तार आहे। इथे आपण अमृतत्व सुद्धा भगवंतापासूनच तयार झालेलं आहे, जे अमृत जे आहे। आणि मूर्तिमंत मृत्यू, मूर्ती हा आपल्या एका आत्म्याच्या जीवनाला कलाटणी देणारा एक हे असतो, कारण की त्यांचं जे काही कर्म जे आहे त्याचं जर अकर्म चांगलं असेल, संचित पुण्य कर्माचं संचित चांगलं असेल, तर त्याला मृत्यूनंतरच मुक्ती मिळू शकते। आणि त्यामुळे मूर्तिमंत मृत्यू असं म्हटलेलं आहे। सत, चेतन म्हणजे जे सत आहे आणि जे असत आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्याला आता माहिती आहे की आपलं सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर आणि आत्मा, परमात्मा या सगळ्याच्या संयोगाने आपण तयार झालेलो आहोत, किंवा आपलं हे शरीर जे हलतंय, बोलतोय, आपण चालतोय, एकमेकांना बघू शकतो आहे। मग हे जे आपलं स्थूल शरीर जे आहे, ज्याला आपण जड पदार्थ म्हणू शकतो, जे असत आहे, असत म्हणजे आम्हाला सांगा, आपल्या शरीरातनं आत्मा जर निघून गेला तर आपण त्याला शरीर म्हणतो का, तो जिवंत म्हणतो का त्याला आपण? नाही, हो की नाही? त्यामुळे हे जे असत जे शरीर आहे, तर हे असत शरीर मग ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे। तर ते पंचमहाभूत म्हणजे सुद्धा ते कोणाचा विस्तार आहे, कोणाची शक्ती आहे, कोणाची अभिव्यक्ती आहे, तर भगवंतांची आहे। आणि त्या असत शरीराला जे
चेतना देणारा जे तो सोल आहे, जो आत्मा आहे, ते कोणाचा अंश आहे? भगवंताचा अंश आहे. त्यामुळे सत म्हणजे त्या शरीराला चेतना देणारा तो आत्मा, आणि ते जे ज्या शरीरा ज्या आत्म्याने जे क्रियाकलापांसाठी कर्मासाठी कर्म करण्यासाठी जे शरीर धारण केलेलं आहे, शरीर रूपी यंत्र धारण केलेलं आहे, तर त्या यंत्राला त्या जड पदार्थाला जे ते कोणापासून बनलेलं आहे, तर ते सुद्धा भगवंताच्या शक्तींपासून बनलेलं आहे. म्हणजे सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र भगवंतांच्या शक्तीचा विस्तार आहे. वेदाध्यान करणारे आणि सोमरसाचं पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकांमध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य उपभोगतात. याप्रमाणे स्वर्गातील अमर्याद विषय सुखाचा उपभोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यानंतर ते पुन्हा या मृत्यूलोकात परततात. अशा रीतीने वेदोक्त धर्मांचे पालन करून जे इंद्रिय उपभोग प्राप्त करतात, त्यांना पुन्हा पुन्हा तेव्हा जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. आता आपल्याला पुन्हा तेच सांगता आहेत भगवंत की तुमचं जर पुण्यकर्म चांगलं असेल, पुण्य संचित चांगलं असेल, तर तुम्हाला पृथ्वीवरच जन्म मिळतो. आणि एका छान अशा सगळी भौतिक सुख आहेत, आपल्याला जेवढी सुख आहेत ना, म्हणजे आपलं सगळं पुण्यकर्म खर्च होतो आहे. तुमचा पुण्यकर्म अजून जास्त चांगलं असेल तर तुम्हाला स्वर्गात जन्म मिळतो, म्हणजे तुमचा उद्धार होतो. तुम्ही स्वर्ग लोकांमध्ये जन्म घेता, मग ते स्वर्ग लोकांमध्ये सगळं सुख अनुभवतात. आणि मग ते सुख अनुभवताना कुठे जर भगवंताचा विसर पडला, काय होतं, फक्त आपण आपलं जे संचित आहे, आपण जो बॅलन्स कमवलेला आहे, बँक बॅलन्स असतो की नाही, तो फक्त खर्च करतोय खर्च करतोय, तसं हे पुण्यकर्म फक्त खर्च करतो आहे. सगळं सुख उपभोगत आहे, आजूबाजूला सगळं सुख आहे, पण ते सुख तो जो बॅलन्स आहे तो कुठेतरी क्षीण होतो की नाही, तो कुठेतरी संपतो. मग तो पुण्यकर्माचा बॅलन्स संपला की आपल्या स्वर्गातला पण वास्तव्य संपतं, संपुष्टात येतं. मग पुन्हा आपण ह्या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो आणि मग पुन्हा कर्म करा, नव्याने कर्म करा. आणि मग अशा पद्धतीने आपण पुन्हा हे जे तुम्हाला शेजारी जायंट व्हील दिसतंय की नाही, वर जायचं पुन्हा खाली यायचं, वर जायचं खाली यायचं, म्हणजे तुम्ही या चक्रामध्ये जे कसं गोल गोल चक्र फिरत राहताय की नाही, असं आपण ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये वारंवार फिरतो आहोत. आणि मग पुन्हा आपण इंद्रिय आपल्याला ज्या जो जन्म मिळेल, ज्या योनीमध्ये आपण जन्माला येऊ, त्या योनींचे आपण जे काही इंद्रिय जे आहेत, त्या इंद्रियांचा उपभोग घेणार, कर्म करणार आणि पुन्हा त्या कर्माच्या बंधनात अडकणार. आणि असं आपण अनेक वर्ष असं आपण फिरत राहतो आहे, ह्या चक्रामध्ये अडकून राहतो आहे. ह्या चक्रातून बाहेर पडता येतं कसं? अनन्याश्चिंतयंतो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. पण जो माझी भक्तिभावाने पूजा करतो, माझ्या दिव्य रूपाचं स्वरूपाचं चिंतन करतो, त्यांच्याकडे जे ऋण आहे ते मी त्यांच्याकडे नेतो आणि ज्यांच्याकडे जे आहे ते जपतो. आता या श्लोकामध्ये एक शब्द आहे बघा, योगक्षेमं वहाम्यहम्. कुठे ऐकलं आहे, कोण सांगू शकेल मला? हरे कृष्ण, कोण सांगेल? कुठे ऐकलाय हा शब्द? सगळ्यांनी ऐकलेला आहे, तुम्हाला कदाचित आता आठवणार नाही. जर मी आठवण करून दिली तर जरा आठवा. माताजी कुठला शब्द म्हणालात? योगक्षेमं वहाम्यहम्. हे काहीतरी ब्रीद वाक्य आहे का थोडक्यात? याच्यात पॉलिसी. हो, सुनील प्रभूंनी पण उत्तर दिलेलं आहे. एलआयसी चा जो एलआयसी. लोगो, हाँ हाँ अगदी बरोबर. एलआयसी चा जो लोगो आपण पाहिला असेल तर ते असे दोन हात असतात आणि खाली ते लिहिलेलं आहे योगक्षेमम वहाम्यहम्, इथूनच घेतलेला आहे त्यांनी. हरे कृष्णा, खूप छान. हाँ, तर हा हे सांगण्याचं इथे योगक्षेमम वहाम्यहम् त्याचा अर्थ असा आहे की आता आपण पॉलिसीचं उदाहरण घेऊया. आपण पॉलिसी काढतो, एक साधारण 10-12 प्रीमियम असतात, वर्षाला एक असतो. 10 वर्षाचा जर प्रीमियम भरला
म्हणजे असेल तर आपण काहीतरी दरवर्षाला एक भरतो, आणि सपोज कोणीतरी 3-4 असे प्रीमियम भरले आणि काहीतरी झालं आणि ज्याची पॉलिसी आहे त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या फॅमिलीला ते जे जो प्रीमियम ऑलरेडी भरलेला आहे आणि जो नाही भरलेला आहे तर अशी मिळून संपूर्ण ती रक्कम मिळते. त्यांचं जो काही सम एश्योर्ड असेल ते मिळतं, हो की नाही? म्हणजे जे आहे, जे उण आहे ते सुद्धा मिळतं आहे, आणि जे ऑलरेडी त्यांनी प्रीमियम म्हणून भरलेलं आहे ते सुद्धा मिळतं आहे. भगवंताचं भक्तीचं सुद्धा तसंच आहे. जो भगवंताला शरण जातो आहे, संपूर्ण श्रद्धेने, भावपूर्ण प्रेम भक्तीने भगवंताला शरण जातो आहे, तर तुमच्याकडे काय नाही आहे जे कदाचित काहीतरी कमतरता असेल, आपण काहीतरी बॅगेज कॅरी करत असतो, हो की नाही, आपल्या कर्माचं. तर तुमची भक्तीची शक्ती एवढी असते की तिची ताकद एवढी आहे की कधी कधी तुम्हाला ते तुमचं जे पाप कर्म आहे किंवा तुमचं जे काही कर्म आहे की जे काही कॅरेज आहे, बॅगेज आहे, तर ते कुठेतरी लुप्त होतं, किंवा भगवंत त्याच्यावर त्याचा आश्रय म्हणू शकतो किंवा त्याचा कृपा प्रसाद म्हणू शकतो, आणि ते आपल्याला त्याच्यातून बाहेर काढतो आणि निश्चित आपण भगवंतापर्यंत पोचतो, किंवा भगवंत आपल्याला मुक्तीची वाट किंवा मुक्तीचा मार्ग दाखवतो, किंवा ऍटलीस्ट आपण जी आपल्यामध्ये जी श्रद्धा आहे, जी भक्ती आहे, तर ती त्याचा ठेवा तो जपवतो, किंवा तो अजून वाढण्याचा आपल्यातला शुद्ध सात्विक भाव जो आहे तो तसाच अजून ठेवण्याचा तो अजून भगवंत आपल्याला मदत करतो, की आपल्यातल्या रजोगुण आणि तमोगुण न वाढीस लागता आपल्यातला शुद्ध सात्विक भाव, आपल्यातला सात्विक भाव जो आहे तो तसाच ठेवणं किंवा तो अजून वाढीस लागणं, ह्यासाठी भगवंत सुद्धा प्रयत्नशील असतो. त्यामुळे भगवंत म्हणत आहेत की जो मला शरण आलेला आहे, आणि मग शरण जो आलेला आहे, आपल्याला आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत, अनेक संतांची उदाहरणं आहेत की त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य जे आहे त्यांनी की आपल्याला किती सतत चिंता असते की नाही, सतत भ्रांत असते, उद्या कसं होणार, माझ्या कुटुंबाचं कसं होणार, मला मुलं आहेत, आई वडील आहेत, बायको आहे, नवरा आहे, किती 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 काय काय, याचं कसं होणार, त्याचं कसं होणार, अनेक चिंता असतात, हो की नाही? असं वाटतं. आणि आपण ते गाढवाचं उदाहरण पाहिलं की नाही, ओझं तो वाहतोच आहे, वाहतोच आहे, आपलं सुद्धा तसंच आहे, आपल्याला असं वाटतं हे सगळं ओझं आपणच वाहतो आहे, आणि त्यामुळे आपण सतत त्या चिंतेखाली असतो. पण जो भक्त असतो त्याला माहिती आहे की भगवंत आहे, आपल्या सगळ्यांमध्ये आहे, आणि तो आपल्यासोबत कायम आहे, आणि तो निश्चितच काहीतरी मार्ग दाखवणार आहे, किंवा हे सगळं तोच व्यवस्थित पार पडणार आहे. त्यामुळे काळजी कशाची करायची? भोक्तारम यज्ञ तपसा, तोच ह्या सगळ्या गोष्टींचा भोक्तार म्हणजे एन्जॉय करणार आहे, तोच उपभोग घेणार आहे, त्यामुळे त्याला माहिती आहे, तो बरोबर सगळं करून देईल, त्यामुळे चिंता कशाची? आणि अशा याच्यामध्ये असा जो अशा भावनेने जो भगवंताला शरण जातो, भगवंत त्यांचा योगक्षेम जो काही आहे तो बरोबर त्यांचा प्रपंच भगवंतच चालवतो, त्याला कशाची कशाची कमतरता नसते. इथे एक मिनिट, किती वाजले? नाही, याच्यावर एक छोटीशी आपली मृगारीची गोष्ट आहे, ती मी आपला आजचा अध्याय झाला की मी तुम्हाला सांगते, वेळ असेल तर. आपण पुढे जाऊया. यपि अन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धया लिता, ते अपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. हे कौन्तेय, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. यांती देवव्रता देवान पितृन याती पितृव्रता, भूतानी यांती भूतेजा यांती मद्या जिनोमपि माम. जे देवतांची पूजा करतात ते देवतांमध्ये जन्म घेतात, जे भूत आणि आत्मा यांची पूजा करतात ते अशा प्राण्यांमध्ये जन्म घेतील, जे पूर्वजांची पूजा करतात ते पूर्वजांकडे जातात, आणि जे माझी उपासना करतात ते माझ्याबरोबर राहतात. मग आता इथे आपण पाहिलेलं आहे, ते भगवंतांनी सांगितलेलं आहे की जे प्रतिदेवतांची पूजा करता आहेत, आराधना करता आहेत, भक्ती करता आहेत, तर
ते वस्तुतः माझच पूजन करतात, कारण की तुम्ही ते भगवंताच्याच शक्तीचा विस्तार आहे, भगवंताच्याच शक्ती असल्यामुळे की आपण ज्यांचं पूजन करतो आहोत, ज्यांची आपण मग आपण अनेक प्रतिदेवतांची पूजा अर्चा करत असतो, पण भगवंत इथे सांगतात की ते इनडायरेक्टली माझीच पूजा करता आहेत, माझीच भक्ती करता आहेत. पण मग असं होतं की तुम्ही प्रतिदेवतांची पूजा केली तर प्रतिदेवतांना जेवढं मग तुम्हाला जे काही इच्छेने किंवा जी काही तुम्ही सकाम भक्ती करता आहात, तर त्या सकाम भक्ती केल्यानंतर किंवा जरी नाही केली तरी तुम्ही त्या प्रतिदेवतांच्या धामापर्यंत किंवा तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होते, पण नंतर पुन्हा तुम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्माला यावं लागतं. तुम्हाला या मोक्ष मार्ग किंवा मुक्ती मिळत नाही, आणि मुक्तीसाठी मोक्षासाठी तुम्हाला तुम्हाला जर भगवत धामामध्ये जायचं असेल तर फायनल अप्रुव्हल कोणाचं आहे? भगवंतांचं आहे. त्यामुळे त्यांची जो भक्ती करतो किंवा त्यांच्या अप्रुव्हल शिवाय आपल्याला भगवत धामामध्ये प्रवेश नाही आहे. आणि म्हणून इथे म्हणतात भगवंत की ते इनडायरेक्टली पूजा करता आहेत, त्यामुळे त्यांना तुम्ही कितीही श्रद्धा कितीही भक्ती कितीही पूजा केली तरी तुम्ही मोक्ष तुम्हाला प्राप्त होत नाही. आणि मग काही लोक सकाम भक्ती करतात, काही लोक देवदेवतांची भक्ती करतात, मग जशी तुमची भक्ती जसा भाव तशा पद्धतीने तुम्ही मग काही लोक ब्लॅक म्हणजे आपण म्हणू शकतो की काही लोक देवदेवतांची प्रतिदेवतांची पूजा करतात, काही लोक कुबेर यक्ष यांची पूजा करतात, आणि काही लोक जी आहेत ती भूतप्रेतांची, म्हणजे आपल्याला माहिती आहे की बरेच जण जादू टोणा ब्लॅक मॅजिक वगैरे करतात, असेही लोक आहेत ह्या जगामध्ये, तर ते त्यांची पूजा करतात. मग जशी जशी तुम्ही पूजा जशी तुमची भक्ती तशा पद्धतीने त्याचं फलित, मग तुम्ही जे पूर्वजांची पूजा करतात ते पूर्वजांकडे जातात, जे भगवंतांची पूजा करतात ते भगवंतांकडे जातात, जे प्राण्या जे काय भूत आत्मा वगैरे अशा लोकांची पूजा करतात ते पुन्हा त्यांचा लोअर प्लॅनेट्स मध्ये त्यांचा जन्म होतो किंवा तिथे ते जन्माला येतात. म्हणजे जशी तुमची भक्ती जशी तुमची उपासना तशा पद्धतीने त्याचं फलित असतं. आणि त्या भगवंतांची आपण जर भक्ती करायची असेल तर आपल्याला काही फार मोठं काही करावं लागत नाही किंवा काही वेगळं करावं लागत नाही. भगवंताला काय अपेक्षित आहे? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त उपहरातश्मानी प्रयतात्मनः. जर भगवंताला कोणी पत्र पत्र म्हणजे पान, मग भगवंताला काय प्रिय आहे तर तुळशी पत्र, त्यामुळे तुळशीचं पान, पुष्पम मग फूल, फलम मग फळ, आणि तोयम तोयम म्हणजे पाणी. आता ह्या चार गोष्टी तर आपल्याकडे सहज अवेलेबल आहेत, हो की नाही? फक्त आपल्याकडे काय अवेलेबल नाही आहे तर तो भाव. तर तुम्ही ज्या भावाने ज्या भक्तीने त्या प्रेमाने जर तुम्ही ह्या गोष्टी भगवंताला अर्पण करणार, ह्या चार गोष्टी आपल्या घरात सहज आहेत, तर त्या तुम्हाला भगवंत त्या निश्चित त्याचा स्वीकार करतो. त्याच्यासाठी भगवंताचा प्रसाद करायचा आहे म्हणून काहीतरी फार मोठं काय मिष्ठान्न पक्वान्न बनवलेलं आहे आणि मग साजूक तुपात हे केलं पाहिजे, त्यात भरपूर ड्रायफ्रुट्स घालून वगैरे असं 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 नाही. भगवंताला असं काही लागत नाही. जसा तुमचा भाव त्या भावाने तुम्ही फक्त तुळशी पत्र फूल पाणी आणि फळ जरी तुम्ही भगवंताला अर्पण केलं तरी भगवंत त्याचा स्वीकार करतात. आणि मग पुढे भगवंत म्हणत आहेत यत करोषी यदस्नासी यजु होशी ददासी यत तपस्यसी कौंतेय यत कुरुष्व मदर्पणम. मग आपण जे काही करतो आपलं जे काही दिनचर्या आहे हे कुंती पुत्रा तू जे काही करतोस जे काही खातोस जे काही अर्पण करतोस दानादी कर्म जे काही तुम्ही विहित कर्म करता आहेत जी तपस्या करता आहे जी उपासना करता आहे ती तू मला अर्पण कर त्याचं फळ तू मला अर्पण कर म्हणजे तू कुठल्याही बंधनामध्ये अडकणार नाही. आणि मग पुढे म्हणता आहे समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रिय ये भजंती तू भक्त्या मयी ते तेषु चापि अहम. मी कोणाचा द्वेष करत नाही तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही, सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या स्थायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. मग आता भगवंत
कुठल्याही पक्षपाती नाही आहेत बरं, म्हणजे की पार्शालिटी वगैरे करत नाहीत. आता मला सांगा, इथे आज आपण उदाहरण द्यायचं झालं, आता आई मुलाचं उदाहरण घेऊ शकतो. आईला दोन मुलं असतात, एक अगदी गुणी बाळ आहे आणि एक द्वाड बाळ आहे. मला सांगा, मग आई गुणी बाळावर जास्त प्रेम करते आणि की जो मस्तीखोर आहे, द्वाड आहे, त्याच्यावर प्रेम नाही करत, असं होतं का? नाही. दोघांवर आईचं तेवढंच प्रेम असतं, तेवढीच माया असते. भगवंताचंही तसंच आहे. शेवटी सगळे जे आहेत ते भगवंताचेच अंश आहेत की नाही, भगवंताचीच लेकरं आहेत. त्यामुळे भगवंत कोणाशीही पक्षपात करीत नाही, पण जो भगवंताची भक्ती करतो, भगवंताला साथ घालतो, भगवंत त्याच्यासाठी नेहमी उभा राहतो, त्याचा तो मित्र म्हणून उभा राहतो. सुहृदम् असं म्हटलेलं आहे की भगवंत त्याचा नेहमी मित्र असतो आणि त्याच्यासाठी नेहमी भगवंत उभा असतो. आणि जो फक्त इथे काय भगवंताला अपेक्षित आहे, भक्तिभाव, प्रेमभाव. आणि मग पुढे भगवंत म्हणत आहेत, अपि चेतत सुधारो चारो भजते मामन अनन्य भाव, साधु एव स मंतव्य सम्यग्व्यसितो हि सह. जरी एखाद्याने अत्यंत घृणास्पद कृत्य केले तरी ते भक्ती सेवेत गुंतलं असेल तर तो योग्य स्थितीत असल्यामुळे त्याला संत मानले पाहिजे. अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे. आपण कालपरवाच गोष्ट पाहिली होती, आपण त्या वेश्याश्रीची गोष्ट पाहिली होती, हरिदास ठाकूर आणि वेश्याश्री. तर ती वेश्याश्री होती, तिचं कर्म, पहिलं कर्म जे होतं ते घृणास्पद कर्म होतं, पण नंतर ती भगवंताच्या भक्तीला लागली, भगवंताच्या भक्तीचा स्वीकार केला आणि ती थोर वैष्णवी झाली. आपल्या सगळ्यांना माहिती असलेले वाल्मिकी ऋषी एक वाल्या कोळी होते, हो की नाही? ते दरोडे घालत होते, चोऱ्या माऱ्या करत होते, पण जेव्हा नारद मुनींच्या संपर्कात आले, सान्निध्यात आले आणि त्यांच्या अनुग्रहाने म्हणू शकतो वाल्याचा वाल्मिकी झाला, वाल्मिकी ऋषी झाले, हो की नाही? त्यामुळे जो कोणी भक्तीस आहे, तुमचं कर्म काहीही असेल, कुठलंही कितीही तुम्ही घृणास्पद जरी कर्म केलं असेल, पण तुम्ही मनोभावे भगवंताची भक्ती केली आणि भगवंताला प्रसन्न करू शकलात तर निश्चितच तुम्हाला तुम्ही महात्मा म्हणून गणले जातात. ते तुमच्यामध्ये असलेलं ट्रान्सफॉर्मेशन असतं. आणि मग पुढे भगवंत म्हणतात, क्षिप्रम भवति धर्मात्मा सश्व शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानेहि न मे भक्त प्रणश्यति. तो त्वरित नीतिमान बनतो आणि शाश्वत शांती प्राप्ती करतो. हे कुंती पुत्र, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही, निर्भय हो आणि घोषणा कर. मग जो भक्त तुमचा कसाही असला, कुठलीही कर्म असली, तरी काय आहे, जो भगवंताचा आश्रय घेतो, भगवंताला समर्पण भावनेने भगवंताची भक्ती करतो, त्याचा कधीही नाश होत नाही, त्याचं कधीही वाईट होत नाही. त्यामुळे तू कुठलाही विचार करू नको. अर्जुनाला प्रश्न पडला आहे की नाही, मला पाप लागलं तर हे माझेच गुरु आहेत, माझेच आप्तेष्ट आहेत, कसं होईल यांना मी मारलं तर? आणि म्हणून भगवंत म्हणत आहेत, तू निर्भयी हो आणि निर्भयपणे घोषणा कर युद्धाची. आणि मधून मधून भगवंत पुन्हा अर्जुनाला युद्धासाठी तयार करता आहेत. पुढे म्हणत आहेत, माही पार्थ व्यपाश्रित्य ये अपि स्यु पाप येऊ नये, स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास्ते अपि यान्ति पराम गति. हे पृथाच्या पुत्रा, कुंती पुत्रा, कुंतीचं पृथा हे एक नाव होतं, जे माझा आश्रय घेतात, जरी ते निम्न जन्माचे असले, निम्न कनिष्ठ जरी असले, तरीही ते सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकतात, असं इथे भगवंत सांगतायत. म्हणजे तुम्ही दुय्यम स्थानावर असाल, कनिष्ठ स्थानावर असाल, तरी तुम्ही भगवत धामापर्यंत, तुम्ही त्या श्रेष्ठ प्रकृतीपर्यंत, तुम्ही त्या पराप्रकृतीपर्यंत पोहोचू शकतात. मग कसं पोहोचू शकतात? मन्मना भव मद्भक्तो मद्या जिम्मा नमस्कुरु मामे वैश्यसि युक्तम आत्मनं मत्परायण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर, माझे पद पूजन कर, माझ्यामध्ये रममाण हो, तू निश्चितच मला प्राप्त होशील. मग जो मत्परायण झालेला आहे, म्हणजे संपूर्ण भावनेने, संपूर्ण भक्तीने भगवंताला समर्पण भावना आहे, समर्पित केलेला आहे, शरण गेलेला आहे, असा भक्त जो सदैव भक्तीमध्ये भगवंताला आपलं सदैव 24/7 आपण म्हणू शकतो की भगवंताचं चिंतन, भगवंताला स्मरण करणं, त्यांचं पूजन, त्यांना नमस्कार करणं, त्यांचा भक्त होणं, हे सगळं जे आहे त्यांची सेवा करणं,
सेवा सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये जो रममाण झालेला आहे तर निश्चितच तो आध्यात्मिक प्रगती साधू शकतो, तो अनन्य भक्ती पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपला आहे. आजच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की भगवंतांचं जे ऐश्वर्य ज्ञान आहे, राजविद्या जे आहे, ते कुठेतरी आपण पाहिलं. कृष्णाकडे जाण्याचे मार्ग, मग आपण भगवंतापर्यंत कसं पोहोचू शकतो, ते सततम कीर्तयंतो मा, मग तुम्ही भगवंतापर्यंत नित्य उपासना करा, तुम्ही सतत कीर्तन करा. श्रवणम भक्ती आहे, नवविधा भक्तीचे वेगवेगळे प्रकार आहे, तर तुम्ही कुठल्याही प्रकाराने भगवंतापर्यंत पोहोचू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर अनन्य भक्तीची गोडी, तुम्ही भगवंताला त्याचं स्मरण करा, त्याचं चिंतन करा, त्याचं पूजन करा. तुम्ही जे काही कर्म करता आहेत, यत करोषि यजस्नासि, ते भगवंताला अर्पण करा. पत्रम पुष्पम फलम तोयम, तुम्ही भगवंताला फक्त प्रेम भावनेने फळ फूल पान आणि पाणी अर्पण करा, तर निश्चितच तुम्हाला भगवंतांची प्राप्ती होईल. किंवा अनन्य भक्तीमध्ये तुम्ही भक्तीचे जे पुढचे पुढचे टप्पे आहेत, पायऱ्या ज्या आहेत, त्या तुम्ही गाठू शकाल. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपतो आहे. हरे कृष्णा सगळ्यांना.